लाइव्ह शोध सत्य बातमीचा। पठार भागात टोल प्रशासनाची मुजोरी सुरूच। नाशिक पुणे महामार्गावरील साकूर फाटा येथे टोल प्रशासनाकडून स्पीड ब्रेकर काढण्यात आले आहे। येथे कायमच अपघात होत असतात। अनेक निष्पाप नागरिकांना टोल प्रशासनाच्या नियमबाह्यता म्हणून लागलेला आहे। साकूर फाटा येथे साकूर रोडला जाणाऱ्या रस्त्यावर असलेला स्पीड ब्रेकर काढला गेला आहे। अर्थात येथे स्पीड ब्रेकरची नितांत आवश्यकता होती, कारण मुळात दोनही साईडचे सर्व्हिस रोड झालेले नाही, परंतु पूर्वेकडील बाजूचा सर्व्हिस रोड अर्धा चालू असल्या कारणाने येणारे आणि जाणाऱ्या गाड्या पूर्वीच्या बाजूने जातात आणि साकूर फाट्यावरील कोपऱ्यावर सर्व्हिस रोडला साधारण 1.5 ते 2 फुटाचे खड्डे झालेले आहे। तेही शेजारी शेजारी अनेक। त्यात जर गाडीचे स्पीड असेल तर अपघातांची संख्या नक्कीच वाढणार आहे, कारण स्पीड ब्रेकर असताना देखील छोटे मोठे अपघात घडण्यामुळे होत होते। आता तर पुढे स्पीड ब्रेकरच काढला गेलेला आहे। या संदर्भात संगमनेरचे शिवसेना तालुका सचिव आणि सामाजिक कार्यकर्ते SP रहाणे हे अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही स्पीड ब्रेकर काढलेला आहे, तुम्हाला पुन्हा पाहिजे असल्यास प्रत्यक्ष येऊन पत्र द्या असे सांगण्यात आले। तरी लवकरात लवकर इथे सर्व्हिस रोडच्या लगत झालेले खड्डे हे NHAI ने बुजवावेत आणि PWD ने साकूर फाटा येथील स्पीड ब्रेकर पुन्हा एकदा टाकून द्यावा ही स्थानिक नागरिक आणि व्यापारी लोकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे। महाराष्ट्र न्यूज लाइव्ह साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले, संगमनेर। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।